महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास अश्विन शुद्र प्रतिपदा सोमवार दिनांक 26 पासून घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. 2 वर्षानंतर निर्बंधमुक्त वातावरणात नवरात्रोत्सव संपन्न होणार असल्याने भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता धरून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांसह स्थानिक प्रशासन व्यापाऱ्यांनी शारदीय नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी केली आहे. तीर्थक्षेत्र नवरात्र तरुणाईचा जागर राज्यातील शारदीय पार्श्वभूमीवर महोत्सवाच्या या मंदिरात भवानी ज्योत प्रज्वलित करून नेण्यासाठी सोमवारी जवळपास राज्यातील 10 ते 15 हजार सार्वजनिक मंडळे व त्यांचे लाखो कार्यकर्ते तुळजापुरात दाखल झाले होते. तसेच कर्नाटकातील हजारो भाविकांनी घटस्थापनेसाठी लागणारे श्रीफळ नेण्यासाठी मोठी सोमवारी गर्दी केली होती. त्यामुळे तुळजापुरात नवरात्रोत्सवाचा पूर्व संध्येला लाखभर भाविक दाखल झाले होते. भाद्रपद वद्य अष्टमीला शनिवार दिनांक 17 रोजी निद्रिस्त करण्यात आलेली श्री देवीजींच्या मूळ मूर्तीची अश्विन शुद्र प्रतिपदेला सोमवार दिनांक 26 रोजी पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापना होणार आहे. रविवारी सायंकाळी 5 वाजता श्री गोमुख तीर्थकुंडातील जलाने देवीजींचे मंदिर घासून पुसून स्वच्छ करण्यात आले. नंतर देवीजींची मूर्ती सुरक्षित बसवण्यासाठी मेन तयार करण्यात आले. हे महंत तुकोजीबुवा महंत वाकुजीबुवा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सोमवारी पहाटे देवीजींची निद्रस्त करण्यात आलेली मूर्ती देवीजींची सिंहासनावर अधिष्ठित करण्यात येणार आहे. नंतर दुपारी 12 वाजता सिंह गाभाऱ्यात विधिवत घटस्थापना करण्यात आल्यानंतर शारदीय नवरात्र उत्सवास आरंभ होणार आहे. मंगळवार दिनांक 27 नित्योपचार पूजा रात्रोछबिना, बुधवार दिनांक 28 नित्योपचार पूजा रात्रोछबिना, गुरुवार 29 रथअलंकार महापूजा रात्रोछबिना, शुक्रवार दिनांक 30 ललितपंचमी मुरली अलंकार पूजा व रात्रोछबिना, शनिवारी 1 शेषाई अलंकार रात्रोछबिना, रविवार दिनांक 2 भवानी तलवार व रात्रोछबिना, सोमवार दिनांक 3 दुर्गाष्टमी महिषासुरमर्दिनी अलंकार पूजा, रात्री 11:30 वैदिक होमास आरंभ व दुपारी 4:45 वापूर्णाहुती रात्री छबिना, मंगळवार दिनांक 4 महानवमी देवीजींची नित्योपचार पूजा, दुपारी 12 वाजता होमार व धार्मिक विधी, घटोत्यापन व रात्री नगरहून येणाऱ्या पलंग पालखी मिरवणूक, बुधवार दिनांक 5 उषाकाली श्री देवीजींचे शिबिकारोहण, विजयादशमी सीमोल्लंघन, मंदिराभोवती मिरवणूक व मंचकी निद्रा असे धार्मिक कार्यक्रम असणार आहेत. एका रागे